मी या गोष्टी एवढ्या करता सांगितल्या की आजपर्यंत मराठा समाजाकरता जे काही निर्णय झाले आहेत ते महायुतीच्या सरकारनेच घेतलेले निर्णय आहेत. इतर कुठल्या सरकारने घेतलेले ठळक निर्णय मराठा समाजाच्या संदर्भात आज दाखवता येत नाहीत. आणि आजही हे सरकार आल्यानंतर म्हणजे ज्यावेळी सर्वोच्च न्यायालयामध्ये आपल्याला कल्पना आहे की पिटिशन सुरू होती, अनेक वेळा महाराष्ट्र सरकारच्या वकिलांनी मागच्या सरकारच्या कार्यकाळामध्ये आम्हाला माहिती दिली जात नाही, आमच्याजवळ इन्फॉर्मेशन नाही, आम्ही या संदर्भात कमेंट करू शकत नाही, असं अनेक वेळा महाराष्ट्र शासनाच्या वकिलांनी सांगितलं. जे आरक्षण आम्ही हायकोर्टात टिकवलं, जे आरक्षण आम्ही सुप्रीम कोर्टात टिकवलं होतं, ते आरक्षण सुप्रीम कोर्टात घालवण्याचं काम आज जे नेते मराठा समाजाचा या ठिकाणी पुळका आल्याचं दाखवत आहेत, या नेत्यांनी ते घालवलं. त्यानंतर मागच्या सरकारच्या काळामध्ये न्यायमूर्ती भोसले साहेबांच्या, म्हणजे जे चीफ जस्टिस ऑफ उत्तर प्रदेश हायकोर्ट होते, अलाहाबाद हायकोर्ट होते, त्यांच्या अध्यक्षतेखाली एक समिती तयार केली आणि आता सर्वोच्च न्यायालयाच्या निर्णयातनं कशा प्रकारे मार्ग काढायचा या संदर्भात त्या समितीला शिफारसी करायला सांगितल्या. त्या समितीने शिफारसी केल्यानंतर त्यातल्या एकाही शिफारसीची अंमलबजावणी उद्धव ठाकरेंच्या सरकारने केली नाही. पण जसे मुख्यमंत्री एकनाथराव शिंदे झाले, एकनाथराव शिंदेजींनी त्या ठिकाणी त्या शिफारसींची अंमलबजावणी सुरू केली. आणि सगळ्यात महत्वाचं की उद्धव ठाकरेजींच्या सरकारच्या काळामध्ये उद्धव ठाकरेजींना वारंवार जे मराठा तरुण सिलेक्ट झाले होते पण सुप्रीम कोर्टाच्या निर्णयामुळे एसईबीसीतनं बाहेर पडले, त्यांना अधिसंख्य पदं तयार करून सामावून घेतलं पाहिजे ही मागणी होत होती. कधीही त्या सरकारने त्या मागणीकडे लक्ष दिलं नाही. एकनाथराव शिंदे यांच्यामध्येच ती हिंमत होती की त्यांनी निर्णय केला की होय आम्ही यांना सामावून घेऊ. आणि त्या सगळ्या विद्यार्थ्या, त्या सगळ्या मराठा तरुणांना महाराष्ट्र सरकारच्या नोकऱ्यांमध्ये अधिसंख्य पदं तयार करून सामावून घेण्याचं काम हे एकनाथराव शिंदेजींच्या सरकारने केलं. त्यामुळे मला असं वाटतं की हा अत्यंत महत्वाचा मुद्दा आहे, कॉम्प्लेक्स मुद्दा आहे. सर्वोच्च न्यायालयाच्या घटनापीठाने दिलेला निर्णय आहे आणि म्हणून याच्यावर कुठलंही सोल्युशन काढताना ते कायदेशीर असावं लागेल, ते न्यायालयात टिकणारं असावं लागेल. मराठा समाजाची दिशाभूल करता येणार नाही, थातुरमातुर करून हात झटकता येणार नाहीत. परमनंट टिकणारं अशा प्रकारचं सोल्युशन हे काढण्याचा प्रयत्न मुख्यमंत्र्यांच्या नेतृत्वात चाललेला आहे.